मोडनिंब परिसरात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळाची सावट आहे. तरी देखील विघ्नहर्ता गणेश या दुष्काळाची सावट दूर करेल या आशेने मोडनिंब परिसरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी शेतकरी वर्गातून सर्वसामान्यांमधून एवढा उत्साह दिसून येत नव्हता. गणेश मूर्ती, लक्ष्मी मुखवटे व आरासाची साहित्यांची विक्री करण्यासाठी बाजारपेठ फुलली असली तरी ओलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात दिसून आली नाही. सकाळपासूनच दुपारपर्यंत तुरळक गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. सायंकाळी मात्र थोडी गर्दी जाणवली. काही तरुण मंडळाने बाप्पाचे वाजत गाजत स्वागत केले त्याची दृश्य पाहूयात. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.